नमस्कार मित्रहो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सध्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षांकरता प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाचे जवळपास 6 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. या परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यापीठाकडून योग्य परीक्षांचं नियोजन करण्यात आलेलं होतं, त्या अनुषंगानं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात आलेलं होतं आणि ह्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घडत असताना या मधल्या टप्प्यावर काही विद्यार्थी मित्रांनी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या, त्याच्या अनुषंगाने आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी महेश काकडे, परीक्षा संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इथे उपस्थित आहे. पहिला त्यातला आमच्यासमोर प्रश्न असा आहे की या परीक्षांच्या दरम्यान विद्यार्थ्यांना काही अनफेअर मीन्स, ज्याला आपण परीक्षांमधले गैरप्रकार म्हणतो, अशा पद्धतीच्या सूचना प्राप्त झालेल्या दिसत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमता निर्माण झालेली आहे की आम्हाला जाणीवपूर्वक या परीक्षांमध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळते आहे का. तर मित्रो, मी अत्यंत संवेदनापूर्वक आणि गांभीर्याने आपल्याला सांगू इच्छितो की वारंवार आपल्याला या बाबतीत सूचना दिलेल्या होत्या, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असेल, परिपत्रकांच्या माध्यमातून असेल, महाविद्यालयांच्या माध्यमातून असेल, की ह्या परीक्षा आहेत आणि परीक्षांकडे आपण अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि परीक्षा गांभीर्यानेच दिल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक हेतू निर्माण झाला की आपल्यावर कुणीही निरीक्षण करणार नाही, विद्यापीठ सांगतं आणि शांतपणे त्याच्याबद्दल गप्प बसतं. पण असं नाही आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांच्यावर त्यांच्या वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवलेलं होतं, तसंच काही विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावरचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सवरही आपण विद्यार्थ्यांच्या गतिविधींवर लक्ष ठेवून होतो. आणि म्हणून हे सगळं करत असताना हजारोच्या संख्येनं आम्हाला या ठिकाणी काही बाबतीत लक्ष घालावं लागलं की ज्या परीक्षांच्या नियमांच्या अनुसरण असणार नाही आहेत किंवा नाही होत आहेत. आणि हे सगळं करून याच्यामध्ये एक विशिष्ट अशी पद्धतीची व्यवस्था निर्माण करून त्यातून आम्ही काही प्रकरणं बाजूला काढली आणि जे खरोखरच परीक्षांच्या दरम्यान गैरप्रकार करतायत त्यांच्यावरच आपण कार्यवाही करतोय. कारण मी तुम्हाला परत परत सांगू इच्छितो की ह्या परीक्षा आहेत आणि परीक्षांचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळं ऑनलाईन परीक्षांमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी विद्यापीठ असं काहीतरी करतं असा बिलकुल हेतू नाही, कारण तुम्ही सगळे आमचे आहात. पण हे सगळं घडत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परंपरा, प्रतिष्ठा, जगामध्ये असलेली मान्यता याचा विचार करता आपल्या परीक्षा अत्यंत योग्य वातावरणात निर्विघ्नपणे पार पडल्या जाव्यात याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. आता हे होत असताना याच्या बाबतीत आमचं नेमकं काय होईल, तर याच्याकरता विद्यापीठ, सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 सेक्शन 48 याच्याकरिता विद्यापीठांनी केलेल्या गैरप्रकारांची सुनावणी घेण्यासाठी एक समिती आहे, ज्याला आपण परीक्षा प्रमाण समिती म्हणतो. या परीक्षा प्रमाण समितीसमोर विथ एव्हिडन्स, ज्याला आपण पुरावे म्हणून, त्या पुराव्यांसहित अशी प्रकरणं दाखल केली जातील, तुम्हाला विद्यापीठाकडून बोलवलं जाईल आणि त्या समितीसमोर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल. आणि याच्यामध्ये जर आपण निर्दोष आहात असं सिद्ध झालं तर कुठल्याही प्रकारची कार्यवाही विद्यापीठाकडून आपल्यावर होणार नाही. तथापि जर आपण याच्यामध्ये दोषी असल्यास आढळलं तर निश्चितपणानं याच्याकरिता विद्यापीठानं निर्गमित केलेला जो अध्यादेश 9 आहे त्याच्याप्रमाणे काही शिक्षा आपल्याला होऊ शकतात, की जसं यामध्ये आर्थिक दंड आपल्याला लावण्यात येईल, तसं त्या विषयाची परीक्षा तुमची रद्द होईल, किंबहुना मी असं म्हणेन की परीक्षा या गैरप्रकाराचं गांभीर्य जर खूप असेल तर याच्यामध्ये संपूर्ण परीक्षासुद्धा रद्द होऊ शकेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच मनस्ताप देणाऱ्या आहेत आणि त्यामुळं तुम्हीही विचलित होता, तुमचे पालकही विचलित होतात आणि एकंदरीत तुमच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलतो. त्यामुळं अशा पद्धतीचा वापर न करणं हे केव्हाही संयुक्तिक ठरेल, उचित ठरेल असं मी म्हणतो. आता हे केव्हा होईल, तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोविडचा हा काळ आहे आणि या कोविडच्या काळामध्ये अजूनही विद्यापीठं किंवा कुठल्याही आस्थापना योग्य क्षमतेने सुरू नाही आहेत. तर जेव्हा केव्हा हे सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणानं बोलवलं जाईल. ज्यावेळेला तुमच्या आणि आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला वाटेल की योग्य आहे आता हे वातावरण, तर त्यावेळेला ती काळजी घेऊन तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला या ताणाखालून जावं लागेल. म्हणून विद्यापीठाच्या प्रशासनाच्या वतीनं, सर्व मान्यवरांच्या वतीनं मी आपल्याला विनम्र आवाहन करतो की परीक्षांचं गांभीर्य आपण सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. विशेषतः अंतिम वर्षातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण याच्यावर त्यांचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. आणि अशा पद्धतीचा अवलंब आपण करू नये आणि याच्यापासून आपण दूर राहावं, की जेणेकरून सगळ्यांचाच त्रास कमी होईल, असं या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो. मित्र, आपणास अत्यंत गांभीर्यपूर्वक मी जाणीव करून देऊ इच्छितो, परीक्षा प्रमाण समितीने एखाद्या विद्यार्थ्याला दोषी ठरवलं तर याबाबत
त्याला कोणतंही पुढचं अपील नाही आणि त्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही पुनर्परीक्षा घेतल्या जाणार नाहीत याची काळजी आपण निश्चितपणाने घ्यावी आणि त्यामुळं जो परीक्षा प्रमाण समितीचा निर्णय असेल तोच निर्णय आपण अंतिम समजू आणि विद्यार्थ्यांना त्या निर्णयापासून कुठेही अपील करता येणार नाही किंवा त्याबाबत कुठलीही आपलं म्हणणं मांडता येणार नाही. तर या काळजीसह मी आपणाला पुनश्च विनंती करतो की या निमित्तानं आपण योग्य ती दखल आणि योग्य ती काळजी घ्याल आणि अत्यंत निर्विघ्नपणे आपण ह्या परीक्षा द्याल. परीक्षा करता परत एकदा आपल्याला पुनश्च शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.